नमस्कार, मी किरण आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आपल्या सर्वांना माहिती आहे, उद्या हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीला आपण हनुमानजींना कसं प्रसन्न करावं याविषयी मी आपल्या सर्वांना आज राशीनुसार माहिती देणार आहे. आणि जी आपली रास असेल त्या रासनुसार आपण कोणता पाठ वाचायचा, कोणता पदार्थ दान करायचा हे मी सांगणार आहे. सर्वात आधी तर हा व्हिडिओ बघताना वही आणि पेन घेऊन बसा आणि आपली रास जी असेल त्या राशीनुसार आपल्याला काय करायचं आहे हे नोट डाऊन करा. आणि हे पण आपल्याला उद्याच्या दिवशी करायचं आहे, कारण हनुमानजी या दिवशी प्रगट झाले होते. मग आपल्याला पण आपल्या स्वतःसाठी त्यांना प्रगट करून चांगल्या शक्ती हासिल करायची आहे. सर्वात आधी मेष राशीचं बघूया. रामचरित्र मानस पाठ अयोध्या कांड हे मिळतं, त्याचा पाठ या दिवशी मेष राशीने करायचा. आणि शहेद हनुमानजींना थोडं बाहेरचं मंदिरात गेल्यावर आणि बाकी थोडं शहेद घरी आणायचं, प्रसाद म्हणून घरातल्या सर्वांनी घ्यायचं. दुसरी रास वृषभ, रामचरित्र मानस पाठचा उत्तरकांड पाठ मिळतं, तो पाठ त्या दिवशी करायचा. आणि गोड पोळी म्हणजे साखर टाकून जी चपाती तुम्ही बनवता ती तुम्हाला हनुमानजींना वाहायची आहे मंदिरामध्ये. आणि नंतर एक दुसरी पोळी बनवायची, ती जनावर म्हणजे म्हशीला किंवा गाईला खाऊ घालायची आहे. आता तिसरी रास आहे मिथुन रास. रामचरित्र लंका कांड म्हणून पाठ आहे, तो तुम्ही या दिवशी मिथुन राशीने वाचा. मग त्याच्यासोबत तुम्हाला आणखीन दुसरी कोणती गोष्ट करायची आहे, हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन शुद्ध तुपाचे 6 दिवे तुम्हाला तिथे लावायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरामध्ये नक्कीच सुख समृद्धी येईल. आता चौथी रास आहे आपली कर्क. कर्क राशीवाल्यांनी काय करायचं, पंचमुखी हनुमंत कवच हा पाठ आहे. पंचमुखी हा पाठ करायचा आहे आणि पिवळ्या कलरची फुलं हनुमानजींना वाहायची आहे. त्यानंतर आहे सिंहरास. सिंहराशीने काय करायचं आहे, रामचरित्र मानस पाठचा बालकांड म्हणून पाठ आहे, हा या दिवशी वाचायचा आहे. आणि गुडाची पोळी करायची आहे, ती तुम्ही हनुमानजीच्या मंदिरामध्ये वाहू शकता. आणि त्याच्यानंतर 2-3 चपात्या गुडाच्या त्या गरिबांना दान करा, त्याने तुम्हाला चांगलं फळ मिळेल. त्यानंतर आहे कन्यारास. कन्याराशीवाल्यांनी रामचरित्र मानस पाठमधलं अरण्यकांड हे पाठ वाचायचं आहे. ते पाठ वाचल्यानंतर हनुमानजींना पान खायचं, जे नागिनचं पान असतं ते पान तुम्हाला तिथे नेऊन वाहायचे आहे. आणि त्यानंतर एक पान किंवा 2 पान घ्या, गाईला तुम्ही द्या आणि गाईचं दर्शन घ्या, याने तुम्हाला नक्कीच चांगलं फळ मिळेल. नंतर आहे तुलारास. तुलाराशीवाल्यांनी रामचरित्र मानस पाठचा बालकांड हा पाठ करायचा आहे या दिवशी. आणि हनुमानजींना खीर वाहायची आहे, म्हणजे खीर प्रसाद म्हणून तुम्हाला मंदिरात न्यायचं आहे आणि बाकीची खीर उरलेली गरिबांना, गरीबचे छोटे छोटे मुलं असतात बिचारे बाहेर, त्यांना दान करा, नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. त्यानंतर आहे रुचिक रास. रुचिक रासवाल्यांनी हनुमान अष्टक वाचायचं आहे या दिवशी. मंदिरात जाऊन पण वाचू शकता किंवा घरी. आणि त्यानंतर गुडाचा भात, म्हणजे तुम्हाला गूळ टाकून गोडवाले राईस बनवायचे, ते बनवल्यानंतर तुम्ही हनुमानजींना प्रसाद नेऊ शकता आणि बाकीचा भात तुम्ही गाईला प्रसाद म्हणून लावा. त्यानंतर येते धनुरास. एकमुखी हनुमंत कवचचा पाठ करा धनुराशीवाल्यांनी. आणि या दिवशी बुंदीचे लाडू सगळ्यांना माहीत आहे, तुम्ही ते लाडू हनुमानजींना वाहायचे, सर्वात जास्त आवडीचे आहे. आणि त्यानंतर बाकी उरलेले लाडू गरिबांना दान करा, त्याने नक्कीच तुमच्या प्रेमामध्ये जे रिलेशनशिप खराब असतील त्याच्यामध्ये गोडावा येईल. नंतर आहे मकर रास. मकर राशीवाल्यांनी रामचरित्र नाम किंखिना कांड म्हणजे किष्किंधा हा पाठ आहे, हा पाठ करायचा आहे तुम्हाला. आणि त्याच्यासोबत तुम्हाला जे मछल्या असतात त्यांना मसूरची डाळ, जिथे आजूबाजूला तुम्हाला मछल्या दिसतील जर असेल आजूबाजूला तर तिथे टाका, नाहीतर बाकीची छोटीशी मसूरची डाळ थोडी घ्या आणि हनुमानजीच्या मंदिरात पण वाहली तरी चालेल. आता कुंभरास आहे. रामचरित्र मानसपानमधलं सुंदरकांड कुंभराशीवाल्यांनी करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गोड पोळी करायची आहे, जी हनुमानजींना दान द्यायची. आणि त्याच्यानंतर जर वानेर आजूबाजूला असतील तर त्यांना पण तुम्ही हे गोड पोळी देऊ शकतात, कारण ते पण हनुमानजीचंच रूप आहे. मीन राशीवाले, हनुमंत भाऊक हे पाठ आहे, हे पाठ मीन राशीवाल्यांनी करायचं आहे. आणि लाल रंगाचे जे ध्वजा मिळतात
त्या तुम्ही मंदिरामध्ये पताका लावू शकता, याने नक्कीच तुमच्या जीवनामधला मंगळ स्ट्रॉंग होईल. मी आज राशीनुसार आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे आणि कालच माझ्या लक्षात आलं की राशीनुसार सगळ्यांना सांगू की हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला हे पाठ करायचे आहे आणि राशीनुसार जेव्हा आपण हा प्रयोग करू असं म्हणा, जेव्हा हे पाठ करू आणि हे पदार्थ दान करू, नक्कीच याचं फळ आपल्या सर्वांना चांगलं मिळेल. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.